विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी, म्हणजेच भारताचा प्रजासत्ताक दिन। आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण भाषण शिकणार आहोत, भाषणाची तयारी करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण आजच्या भाषणाला सुरुवात करूया। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग, तसेच माझे सहकारी कर्मचारी विद्यार्थी बालमित्र मैत्रिणींनो, विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी, म्हणजेच भारताचा प्रजासत्ताक दिन। सर्वप्रथम या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतोय। विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र झाला, परंतु भारताला स्वतःचे असे संविधान नव्हते। मग संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती, एक संविधान समिती स्थापन करण्यात आली। या समितीनं सतत 2 वर्ष 11 महिने 18 दिवस विचार विमर्श करून आपली राज्यघटना तयार केली, आणि ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आली। आणि हे जे संविधान आहे, हे भारताचं हे जे लिखित संविधान आहे, हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, या संविधानाने आपल्याला हक्क आणि अधिकारांसाठी लढण्याची ताकद दिली। म्हणूनच दरवर्षी हा जो प्रजासत्ताक दिन आहे, आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो, यालाच आपण गणराज्य दिन असंही म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीरांनी, सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे। आणि हे स्वातंत्र्य म्हणूनच म्हणावंसं वाटतं, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच ध्यास मणी धरा। आपण या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे, आपण या गोष्टीची जाणीव ठेवावी, आणि आपण एक आदर्श नागरिक, आदर्श पिता, आदर्श माता जर होऊ शकलो आजच्या दिवसाच्या अनुषंगानं, तर आजचा दिवस धन्य होऊन जाईल। म्हणूनच म्हणावेसे वाटते, वरी केशरी मध्ये पांढरा खाली हिरवा रंग, वरी केशरी मध्ये पांढरा खाली हिरवा रंग, अशोक चक्र शोभतो निळसर, अशोक चक्र शोभतो निळसर, रंग केशरी रजपूतांचा दावी कनखर बाना, करा स्वच्छता मनापासुनी, रंग पांढरा जाना, सुजलाम सुफलाम धरती सांगे, हिरवा रंग अशोक चक्र शोभतो निळसर रंग, अशोक चक्र शोभतो निळसर रंग। पाकिस्तानी घुसखोरांनी जरी केली घुसखोरी, वीर जवानांनी अमुचा त्यांची मस्ती जिरवली, शान राखली तिरंग्याची, विजयी तीनही रंग, अशोक चक्र शोभतो निळसर रंग। या तिरंग्यातील तिन्ही रंगांचे महत्त्व जाणून आपण आपले आयुष्य सुजलाम सुफलाम करायला पाहिजे, तरच आपल्या दिवसाचे आजच्या दिवसाचे सार्थक झाले असे आपल्याला म्हणावे लागेल। विद्यार्थी मित्रांनो, हा गणतंत्र दिवस अतिशय उत्साहाने साजरा करा, आणि जय हिंद, जय भारत, भारत माता की जय,
भारत माता की जय।